अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी येथील सुमारे 45 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनाने गेल्या 2 वर्षापासून जलसिंचन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या आहेत। याबाबतचा न्यायालयीन निकाल लागून देखील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, म्हणून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत जळगाव येथील भूसंपादन कार्यालय गाठत या संबंधीचा जाब विचारला असता, त्यावर भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत भूसंपादन विभागाकडून लघुपाटबंधारे विभागाकडे सर्व शेतकऱ्यांचे प्रस्ताव 15 दिवसांच्या आत पाठवू असे आश्वासन दिले आहे। यामध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत कॅबिनला गेलेलो होतो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की एका 10-12 दिवसाच्या आत आमची जी प्रकरणं आहे ती कार्यकारी अभियंत्याकडे पाठवण्याचं एक आश्वासन, तोंडी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। शेतकरी कोणत्या गावाची पडते? पिंपळगाव पारधी, पिंपळगाव, वडगाव, पहूर या गावातील ही सगळी शेतकरी असून यांची मागील 20 वर्षापासूनची जमीन संपादित करण्यात आलेली आहे। यांचा मागील 2 वर्षापासून निकाल लागलेला आहे व त्या बाबतीतची सगळी प्रक्रिया ही विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडे प्रलंबित होती। मागे नियोजनामध्ये गिरीश भाऊ महाजन साहेब यांनी, जलसंबंधा मंत्री यांनी पिंपळगाव कमानी भरण कालव्यासाठी एक नियामक मंडळामध्ये ठराव पास करण्यात आलेला आहे। त्या नियामक मंडळामध्ये ठराव झालेला पास झालेल्या ठरावामध्ये शेतकऱ्यांना 50% रक्कम सरसकट अदा करण्याबाबतचे निकष ठरवण्यात आलेले आहे व त्यानुसार जर संबंधित विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी सदरची मागणी ही तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे केली तर या सगळ्या शेतकऱ्यांना या परिस्थितीमध्ये 50% सरसकट पैसे मिळून जातील व ती एक चांगली बातमी त्यांच्यासाठी आहे। दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांना जो मोबदला मिळेल त्या पद्धतीने त्यांचं उदरनिर्वाहाचं सगळ्या जे काही गोष्टी आहेत त्यांना अडीअडचणी आहेत, बी बियाणे आहेत, काही मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, बाकी इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या पार पडतील। तुम्ही गेले त्यांच्याकडे साहेब काय बोलले तुम्हाला काय शेजन दिले? 15 दिवसात आम्ही पेमेंट देण्याचे निर्णय करतो, बस हे करून पाठवून देतो पाटबंधारे ऑफिसला। बरं, तुम्ही किती दिवसापासून चक्रावर होतो? साधारणतः वर्ष 6-7 महिने असून तिथं 18 वर्ष झाले त्याला। असं आहे का? प्रकरण 18 वर्ष झाले, 1999 पासून प्रकल्प झाले, काम झालं आहे। पैसे मिळण्याचं आश्वासन दिलं आम्हाला। काय तारीख दिली तुम्हाला? तारीख आता कोणती तारीख काय दिली त्यांनी? परत 15 दिवस करू बा तुमची तारीख तसंच हे त्यांनी 15 दिवसामध्ये तुमचं प्रकरण आम्ही मार्गी लावतो बाय। बरोबर, 15 दिवसानंतर मार्गी लावतो। तुम्ही आता साहेबाला काय निवेदन दिलं? सर, आम्ही आता हे जे काही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप नैराश्यात शेतकरी आहे तर त्यांनी यामध्ये असं नमूद केलेलं आहे की व लवकरात लवकर जर आम्हाला पैसे नाही मिळाले तर मग आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही व ही जी काही आत्महत्या आहे ही सर्व याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील। सर, काही शेतकरी आज आत्महत्यासाठी आलेले आहेत? हो सर, आज काही बरेचसे शेतकरी जे आहेत यातले 1-2 शेतकरी हा आत्महत्येच्या हेतूनेच या ठिकाणी आलेला होता, परंतु त्याला त्याचं काउन्सिलिंग करण्यात येऊन त्याला त्याची समजूत काढण्यात आलेली आहे व त्याला सांगण्यात आलेलं आहे की बाबा असं काही करू नको, जर त्यांनी आपलं काम नाही केलं तर मग या बाबतीत काहीतरी पुढचा विचार केला जाईल, परंतु आता सध्या तरी तुम्ही या बाबतीत करू नका। शेतकऱ्यांमध्ये खूप आक्रोश आहे, शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा त्यांच्या स्वतःवर त्यांना राग आहे की आमची स्वतःची शेतजमीन जाऊन आम्हाला जर आमच्या शेतजमिनीचा मोबदला मिळत नसेल तर याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली? आणि जो पैसा आज शिल्लक आहे, जो पैसा तापी पाटबंधाऱ्याकडे नमूद आहे, जो जर शासकीय कार्यकारी यंत्रणेने जर का कार्य लवकरात लवकर केलं तर तो पैसा यांना लवकरात लवकर मिळेल याची जाणीव त्यांना आहे आणि त्यातही यंत्रणा त्यांची काम लवकर करत नाही आहे याचं शल्य त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणात। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।